मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आजचा जो स्पेशल सुपर क्लास आहे तो आहे दादाभाई नरोजी यांच्यावर, कारण यांचे हे व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण या सुपर क्लासमध्ये दादाभाई नरोजी यांच्यावर अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न आपण कवर केलेले आहेत, जे आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील. आणि त्यामुळे आपल्याला या व्हिडिओला, या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक जरूर करायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या, अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. व्हिडिओला सुरुवात करूया, सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, दादाभाई नरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, दादाभाई नरोजी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मुंबई हे दादाभाई नरोजी यांचे एक जन्मस्थान आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचा जन्म कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे. दादाभाई नरोजी यांचा जन्म कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झाला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 4 सप्टेंबर 1825 या दिवशी या वर्षी दादाभाई नरोजी यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव पडलेला होता ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा प्रभाव पडला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विल्बर फॉर्स या व्यक्तीचा दादाभाई नरोजी यांच्यावर प्रभाव पडलेला होता. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते. दादाभाई नरोजी यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारताचे पितामहा या नावाने दादाभाई नरोजी यांना ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला म्हटले जात असते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणाला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, दादाभाई नरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणाकडून देण्यात आला होता ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणाकडून देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्रिटिशांकडून दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणत्या वर्षी देण्यात आला होता. दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 1883 या वर्षी दादाभाई नरोजी यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी खालीलपैकी कोणती व्यक्ती होती. दादाभाई नरोजी यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, बॅरिस्टर जिन आहे दादाभाई नरोजी यांचे एक प्रायव्हेट सेक्रेटरी होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, दादाभाई नरोजी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते. दादाभाई नरोजी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राफ्त गुप्तार या नावाचे वृत्तपत्र दादाभाई नरोजी यांनी सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचा मराठी अर्थ काय आहे ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी यांनी सुरू केलेल्या राफ्त गुप्तार या मराठी वृत्तपत्राचा मराठी अर्थ काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दादाभाई नरोजी यांनी राफ्त गुप्तार जे वृत्तपत्र सुरू केले होते त्याचे मराठीमध्ये खरी बातमी असे एक नाव होत असते. पुढचा प्रश्न, राफ्त गुप्तार हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येत होते ते सांगायचं आहे. राफ्त गुप्तार हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येत होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, पार्शियन भाषेमध्ये राफ्त गुप्तार हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न, राफ्त गुप्तार या वृत्तपत्राचा उद्देश कोणत्या धर्मात सुधारणा करणे हा होता ते सांगायचा आहे. राफ्त गुप्तार या वृत्तपत्राचा उद्देश कोणत्या धर्मामध्ये सुधारणा करणे हा होता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, पारसी धर्मामध्ये सुधारणा करणे हे राफ्त गुप्तार या वृत्तपत्राचा एक उद्देश होता. पुढचा प्रश्न, इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना दादाभाई नरोजी यांनी कोणत्या देशात केली होती. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना दादाभाई नरोजी यांनी कोणत्या देशात केली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, इंग्लंड या देशामध्ये दादाभाई नरोजी यांनी या ठिकाणी इंडिया असोसिएशन संघटनेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी भारतीयांचे सरासरी उत्पन्न किती होते ते सांगितलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे.
दादाभाई नरोजी यांनी भारतीयाचे सरासरी उत्पन्न किती होते असे सांगितले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. दादाभाई नरोजी यांनी त्यावेळेस भारतीयाचे सरासरी उत्पन्न 20 रुपये एवढे असल्याचे सांगितलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा कोणकोणत्या ठिकाणी सुरू केल्या होत्या ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा कोणकोणत्या ठिकाणी सुरू केल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे कलकत्ता, मुंबई, मद्रास या सर्व ठिकाणी दादाभाई नरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे कितव्या क्रमांकाचे व्यक्ती बनले आहेत ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे कितवे व्यक्ती ठरले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नरोजी हे इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे एक पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती बनलेले आहेत. मित्रांनो, अन अकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही, आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण प्लसचे सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये 25 दिवसाची राज्यसेवेच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बॅच चालू आहे. या बॅचची स्टार्टिंग 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बॅच आहे जिचं नाव रणांगण आहे. आणि ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्री प्लस मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 27 ऑक्टोबरपासून अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आणखीन एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेसचे नाव आहे देह कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच. ही राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही पण एक बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग 3 नोव्हेंबरपासून अन अकॅडमी ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर होणार आहे. मित्रांनो, आपण जर 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे अन अकॅडमी फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड करणार आहे. आणि मित्रांनो, आपण जर 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला अन अकॅडमी 3 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आपण कुठल्याही बॅचेसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. पुढचा प्रश्न, वेलबी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नामुळे झाली होती. वेलबी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नामुळे झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दादाभाई नरोजी यांच्या प्रयत्नामुळे वेलबी कमिशनची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकूण किती वेळा अध्यक्ष बनले होते. दादाभाई नरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकूण किती वेळा अध्यक्ष बनले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एकूण 3 वेळा अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे 2 वेळा अध्यक्ष होते ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनाचे 2 वेळा अध्यक्ष बनले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनाचे एकूण 2 वेळा अध्यक्ष बनलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी हे कोणत्या वर्षी कोलकाता येथील भरलेल्या 2 अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते. दादाभाई नरोजी हे कोणत्या 2 वर्षी कोलकाता येथील भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीच म्हणजेच दादाभाई नरोजी 1886 आणि 1906 या 2 वर्षी कोलकाता येथे राष्ट्रीय काँग्रेसचे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले होते. पुढचा प्रश्न, वेलबी कमिशनचे दादाभाई नरोजी हे कितवे सदस्य बनले होते. वेलबी कमिशनचे दादाभाई नरोजी हे कितव्या क्रमांकाचे सदस्य बनले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वेलबी कमिशनचे दादाभाई नरोजी हे पहिल्या क्रमांकाचे 1 सदस्य व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे सदस्य एकूण किती वर्ष होते. दादाभाई नरोजी हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे सदस्य एकूण किती वर्ष राहिले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नरोजी हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे सदस्य जे आहेत ते एकूण 3 वर्षे एवढे राहिलेले होते.
तर पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी सदस्य असलेले हाऊस ऑफ कॉमन कोणत्या देशाचे सभागृह होते? दादाभाई नरोजी सदस्य असलेले हाऊस ऑफ कॉमन हे सभागृह कोणत्या देशाचे होते? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, ब्रिटन या देशाच्या हाऊस ऑफ कॉमन या सभागृहामध्ये दादाभाई नरोजी एकूण 3 वर्ष सदस्य राहिलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या काळामध्ये दादाभाई नरोजी ब्रिटनच्या सभागृहाचे 3 वर्ष सदस्य राहिले होते? कोणत्या कालावधी दरम्यान दादाभाई नरोजी ब्रिटनच्या सभागृहाचे 3 वर्ष सदस्य राहिले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 1892 ते 1895 या कालावधी दरम्यान दादाभाई नरोजी ब्रिटनच्या सभागृहाचे 3 वर्ष सदस्य राहिलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी 1885 मध्ये कोणत्या पक्षाच्या स्थापनेत सहभाग घेतलेला आहे? दादाभाई नरोजी यांनी 1885 मध्ये कोणत्या पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये 1885 मध्ये दादाभाई नरोजी यांनी सहभाग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक त्यांनी कोणत्या वर्षी लिहिलेले आहे ते सांगायचं आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नरोजी यांनी कोणत्या वर्षी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 1866 या वर्षी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नरोजी यांनी लिहिलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचे निधनस्थान नवसारी हे कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे. दादाभाई नरोजी यांचे निधनस्थान नवसारी हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, दादाभाई नरोजी यांचे निधनस्थान नवसारी हे गुजरात या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे होते? दादाभाई नरोजी हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, दादाभाई नरोजी ही पारसी धर्माचे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले दादाभाई नरोजी कितव्या क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले आहेत? महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले दादाभाई नरोजी कितव्या क्रमांकाचे व्यक्ती बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले दादाभाई नरोजी पहिल्या क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? दादाभाई नरोजी यांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, गुलाबाबाई असे दादाभाई नरोजी यांच्या पत्नीचे एक नाव ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेले आहे? दादाभाई नरोजी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दादाभाई नरोजी यांचे वयाच्या 91 वर्षी एक निधन झालेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी किती वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालेले होते? दादाभाई नरोजी एकूण किती वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, दादाभाई नरोजी एकूण 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे? दादाभाई नरोजी यांचे लग्न त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, वयाच्या 11व्या वर्षी दादाभाई नरोजी यांचे विवाह झालेला आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांचे लग्न झालेल्या गुलबाबाईचे वय एकूण किती वर्षाचे होते? दादाभाई नरोजी यांचे लग्न झालेल्या गुलबाबाईचे वय एकूण किती वर्षाचे होते लग्नाच्या वेळेसचे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील, दादाभाई नरोजी यांनी ज्या महिलेशी लग्न केले होते त्या महिलेचे लग्नाच्या वेळेसचे 7 वर्षे एवढे वय झालेले होते. पुढचा प्रश्न, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्कूलमधून दादाभाई नरोजी यांनी कोणते शिक्षण घेतलेले आहे? नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्कूलमधून दादाभाई नरोजी यांनी कोणते शिक्षण घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्कूलमधून दादाभाई नरोजी यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी एल्फिन्स्टन कॉलेजमधून कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? दादाभाई नरोजी हे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, दादाभाई नरोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये या ठिकाणी गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी कोणत्या कंपनीची स्थापना केलेली आहे? दादाभाई नरोजी यांनी खालीलपैकी कोणत्या कंपनीची एक स्थापना केलेली आहे?
ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, नरोजी अँड को या कंपनीची स्थापना दादाभाई नरोजी यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांनी कोणत्या शिक्षणासाठी ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे. दादाभाई नरोजी यांनी कोणाच्या शिक्षणासाठी ज्ञान प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, दादाभाई नरोजी यांनी प्रौढाच्या शिक्षणासाठी या ठिकाणी ज्ञान प्रसारक मंडळाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, दादाभाई नरोजी यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते. दादाभाई नरोजी यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, ग्रँड ओल्ड मॅन या नावाने दादाभाई नरोजी यांना ओळखले जात असते. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आजची स्पेशल सुपर क्लास आवडलीच आहे, आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक जरूरच करसाल, आणि अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनललाच जरूर सबस्क्राईब करून घेसाल जर आपण नाही केले असेल तर. मिळतोय का नाही फ्रेश सुपर क्लासमध्ये.